नमस्कार, मी रश्मी. शालिनी प्लस बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. बातम्यांच्या सुरुवातीला एक नजर टाकूयात हेडलाईन्स वर. युपीएपेक्षा एनडीएचा विकास दर जास्त, काँग्रेस भाजपमध्ये झुंपली. सरकारने लोकशाहीची थट्टा लावलीये, अजित पवारांचं वक्तव्य. राज्यात पोलीस सुरक्षित नसतील तर जनता कशी राहील, शिवसेनेचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा. जीडीपीच्या नवीन आकडेवारीवर चिदंबरम यांनी दिले चर्चेचे आवाहन, नीती आयोगाच्या उपाध्यक्षांनी स्वीकारले आवाहन. आणि कोळसा घोटाळ्यात माजी सचिव एच सी गुप्ता सह 5 दोषी, दिल्ली विशेष न्यायालयाचा निर्णय. आणि आता पाहूयात सविस्तर वृत्त. केंद्रातील डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली युपीए सरकारच्या तुलनेत गेल्या 4 वर्षांमध्ये वेगाने आर्थिक विकास साधला केल्याच्या एनडीए सरकारच्या दाव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारने आधीच्या युपीए सरकारच्या प्रत्येक वर्षातील आर्थिक विकासाचा दर हा जवळपास 1% घटवल्यामुळे काँग्रेस पक्ष संतापला. फेरफार करून बदललेल्या आकड्यांवर चर्चा करण्याचे माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी दिलेलं आवाहन नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी स्वीकारलं आहे. नीती आयोग आणि सांख्यिकी मंत्रालयाने नवी आकडेवारी जाहीर करताना 2005-2006 या आर्थिक वर्षापासून 2011-2012 या आर्थिक वर्षापर्यंतच्या विकास दरात फेरफार केली आहे. या आकडेवारीमुळे युपीए सरकारच्या काळातील सरासरी आर्थिक विकास दर 6.7% झाला असून मोदी सरकारच्या काळातील आर्थिक विकास दर 7.3% पोहोचला आहे. मोदींची ही आकडेवारी म्हणजे खोटारडेपणा असल्याचा आरोप माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी केला. नीती आयोगाचे आकडे म्हणजे वाईट विनोद आहे, अशा शब्दात चिदंबरम यांनी बदललेल्या आकड्यांचा समाचार घेतला. युपीए सरकारच्या तुलनेत मोदी सरकारच्या पहिल्या 4 वर्षात अर्थव्यवस्थेचा वेगवान विकास झाल्याचा दावा नीती आयोग आणि सांख्यिकी मंत्रालयाने केला आहे. आधीपेक्षा चांगल्या पद्धतीचा अवलंब करून हे आकडे निश्चित करण्यात आले आहेत, असे नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी म्हटले आहे. राज्यातील भीषण दुष्काळावर बोलायचं होतं, मात्र त्यावर बोलू दिलं नाही. या सरकारने लोकशाहीची अक्षरशः थट्टा लावली आहे, अशा शब्दात विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. दुष्काळ प्रश्नावर सरकारने योग्य असे उत्तर दिले नाही. सरकारने दुष्काळग्रस्त भागांसाठी अक्षरशः भोपळा दिला आहे. आम्ही सभागृहामध्ये फळबागांसाठी 1,00,000 रुपये आणि इतर पिकांसाठी 50,000 रुपये हेक्टरी मागत असताना मुख्यमंत्री मात्र नेहमीसारखाच मागचा पाढा वाचत होते, अशी जोरदार टीका अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांवर केली. आरक्षणाबाबत आम्ही सामंजस्याची भूमिका घेतली होती, सभागृहात मदत करायची ही आमची भूमिका होती, परंतु मुख्यमंत्री म्हणतात आरक्षण दिले तर जल्लोष करा. पण या आरक्षणासाठी अनेक लोकांचा जीव गेला, अनेकांनी आपल्या जवळच्या माणसांना गमावले, त्याचे सोयर सुतक या सरकारला नाही, असा गंभीर आरोप करताना आरक्षणाचे विधेयक मंजूर झाल्यावर सरकारमधील मंत्री मात्र फेटे घालून जल्लोष करत होते. याबाबत पवार यांनी संताप व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राज्याच्या गृह खात्याची जबाबदारी आहे, त्यावरून शिवसेनेने मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. 2014 पासून पोलिसांवरील हल्ल्यांमध्ये वाढ झाली असून या गृह खात्याचा पराभव आहे. असेच चित्र राहिले तर राज्याचा डोलारा कोसळायला वेळ लागणार नाही, असा इशारा शिवसेनेने दिला आहे. राज्यात पोलीस सुरक्षित नसतील तर जनता सुरक्षित कशी राहील, असा सवालही उपस्थित केला आहे. राज्यकर्त्यांच्या दृष्टीने कायदा आणि सुव्यवस्था नेहमीच उत्तम असते, पण राज्यात पोलिसांवरील हल्ल्यात प्रचंड वाढ झाली आहे. पोलीस ठिकठिकाणी मार खात आहेत. सामना या आपल्या मुख्यपत्रातून त्यांनी गृह खाते सांभाळणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. सीआयडीच्या 2016 गुन्हे अहवालानुसार 2015 साधारण 370 पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ले झाले. 2016 428 पोलिसांवर हल्ले झाले, त्यात 56 पोलिसांना मरण पत्करावे लागले. सर्वाधिक पोलीस बळी चंद्रपुरात गेले आणि त्यासाठी लादलेली दारूबंदी व दारू तस्करी हे मुख्य कारण आहे. जीडीपीच्या आकडेवारीत केलेल्या बदलांबाबत माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांच्याशी चर्चा करण्यास तयार असल्याचं
नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी म्हटलं आहे. चिदंबरम यांनी बुधवारी जीडीपीच्या नवीन आकडेवारीवर चर्चा करण्याचं आवाहन दिलं होतं. नव्या आकडेवारीनुसार एनडीए सरकारच्या काळात यूपीए सरकारपेक्षा अधिक आर्थिक विकास झाल्याचं दाखवण्यात आलं आहे. राजीव कुमार यांनी यासंबंधी ट्विट केले आहे. आदरणीय चिदंबरम जी, मी तुमचे आवाहन स्वीकारतो. पूर्वीच्या आकडेवारीवर आपण चर्चा करूयात. मी काल सुमारे 3 तासांची विस्तृत मुलाखत दिली आहे. मी माध्यमांना प्रश्न विचारू दिले नाही असा आरोप तुम्ही केला आहे. हा तुमचा अप्रामाणिकपणा आहे. तुम्ही यांचे तर्क सुसंगत कारण सांगा. चिदंबरम यांनी या विषयावर चर्चा करण्याचे आवाहन दिले होते. चिदंबरम यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते, नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी पत्रकारांना त्यांचे प्रश्न उत्तर देण्यालायक नसल्याचे म्हणण्याऐवजी आकडेवारीवर चर्चा करण्यास तयार आहात का? कुमार यांनी आणखी एका ट्विटमध्ये म्हटले की चिदंबरम यांनी केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या अधिकाऱ्यांविरोधात अविश्वास प्रकट केला आहे. सीएसओ अधिकाऱ्यांनी या कामासाठी तांत्रिकदृष्ट्या सखोल अभ्यास केला आहे. कोळसा घोटाळ्या प्रकरणी दिल्लीतील विशेष न्यायालयाने 5 जणांना दोषी ठरवलं आहे. कोळसा मंत्रालयाचे माजी सचिव एच सी गुप्तासह विकास मेटल पॉवर लिमिटेड या कंपनीच्या 4 जणांचा यात समावेश आहे. पश्चिम बंगालमधील मोयरा आणि मधुजोर येथील कोळसा खाणवाटप प्रकरणातील घोटाळ्यासाठी त्यांना दोषी ठरवण्यात आला आहे. यूपीए सरकारच्या काळात मोयरा आणि मधुजोर मधील कोळसा खाण वाटपात घोटाळा झाल्याचे उघड झाले होते. या प्रकरणी दिल्लीतील विशेष न्यायालयात सुनावणी सुरू होती. शुक्रवारी कोर्टाने या प्रकरणात निकाल दिला आहे. कोर्टाने कोळसा मंत्रालयाचे माजी सचिव एच सी गुप्ता यांच्यासह 4 जणांना दोषी ठरवले आहे. यामध्ये विकास मेटल प्रायव्हेट लिमिटेडचे 4 अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. फौजदारी कट रचणे, भ्रष्टाचार विरोधी कायदा आणि अन्य कलमांतर्गत त्याला दोषी ठरवण्यात आले आहे. 3 डिसेंबर रोजी दोषींच्या शिक्षेबाबत युक्तिवाद होणार आहे. महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतल्यानंतर पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल याने गुजरातमध्ये सत्तेत असणारी भाजपा असाच निर्णय पाटीदार समाजाबद्दल का घेऊ शकत नाही असा प्रश्न उपस्थित केला आहे. कालच महाराष्ट्र सरकारने नोकरी आणि शिक्षणामध्ये मराठा समाजाला 16% आरक्षण देण्याची घोषणा केल्यानंतर हार्दिकने हे आपलं मत मांडलं आहे. ज्याप्रमाणे महाराष्ट्रातील भाजप सरकारने मराठा समाजाच्या सामाजिक आणि आर्थिक स्थितीचे सर्वेक्षण केले, तसेच सर्वेक्षण गुजरातमध्ये पाटीदार समाजाचे व्हावे अशी मागणी हार्दिकने यावेळी केली. गुजरातमध्ये पाटीदारांचे कोणतेही सर्वेक्षण करण्यात आले नाही. असे सर्वेक्षण केले तर राज्यामध्ये पाटीदार हे सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेले असल्याचे सिद्ध होईल, असे हार्दिकने उत्तर गुजरातमधील पाटण शहरात पत्रकारांशी बोलताना सांगितले. पुढे बोलताना गुजरातमधील भाजप सरकारवर हार्दिकने ताशेरे ओढले. महाराष्ट्रातील भाजप सरकार मराठ्यांना आरक्षण देऊ शकते, तर मग गुजरातमधील सरकार आरक्षण का देऊ शकत नाही? पाटीदारांना आरक्षण लागू करण्यात राज्यातील गुजरात सरकारचा अहंकार आड येत आहे का, असा सवालही हार्दिकने उपस्थित केला आहे. गुजरातमध्ये पाटीदार समाजाच्या आरक्षणासाठी काम करणाऱ्या पाटीदार अनामत आंदोलन समितीने मंगळवारी गुजरात इतर मागासवर्गीय वर्ग आयोगाच्या सुनाबेन भट यांची गांधीनगरमध्ये भेट घेतली. यावेळी त्यांनी ज्याप्रमाणे महाराष्ट्रातील ओबीसी आयोगाने मराठ्यांना आर्थिक आणि सामाजिक स्थितीचे सर्वेक्षण केले, त्याचप्रमाणे गुजरातमधील पाटीदार समाजाचेही सर्वेक्षण गुजरात ओबीसी आयोगाने करावे अशी मागणी भट यांच्याकडे केली. मौज मजेसाठी वाहन चोरी करून विक्री करणारा एक जण भोसरी पोलिसांच्या जाळ्यात आला आहे. सापळा रचून या आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीची 33 वाहनं हस्तगत करण्यात आली आहेत. सुभाष तौर असं अटक केलेल्या व्यक्तीचं नाव आहे. सुभाष आसाराम तौर असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. सहाय्यक आयुक्त सतीश पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार चोरीची दुचाकी विक्रीसाठी एक जण भोसरीमध्ये येणार असल्याची खबर पोलीस हवालदार उत्तम कदम यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपी सुभाष याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे असलेल्या दुचाकीच्या कागदपत्रांची मागणी केली असता त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरं दिली. पोलिसांनी त्याला विश्वासात घेऊन चौकशी केली असता सदरची दुचाकी चोरीची असल्याची कबुली त्याने दिली. त्याच्याकडे आणखी सखोल चौकशी केली असता त्याने पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातून तब्बल 33 वाहने चोरल्याचे सांगितले. महाविद्यालयांमध्ये जाऊन पार्किंग मधील वाहनांची तो पाहणी करत असे. ज्या दुचाकीला चावी आहे अशा दुचाकी तो चोरीत असे. त्यानंतर चोरी केलेल्या दुचाकी आपल्या मित्राच्या मदतीने विकून मौज मजा करत असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन, अपर आयुक्त मकरंद रानडे, उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक आयुक्त सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक नरेंद्र जाधव, पोलीस निरीक्षक पांडुरंग गोफणे, उपनिरीक्षक प्रमोद कठोरे, पोलीस कर्मचारी उत्तम कदम
यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी ही कामगिरी केली आहे. पोलिसांकडून एक मोपेड चोरा संदर्भात एक चांगली कामगिरी झालेली आहे. यामध्ये मोटरसायकल चोर सुभाष आसाराम तौर म्हणून आहे, तो आळंदीचा राहणारा आहे. तो लांडगे सभागृहाजवळ एक मोटरसायकल मोपेड विकण्यासाठी येणार आहे असं समजल्यावरून ही बातमी आमच्या उत्तम कदम म्हणून जे आपले हवालदार आहेत त्यांना मिळाली होती. त्यावरून पोलीस उपनिरीक्षक कठोरे आणि त्यांचे सोबती जे पोलीस नाईक हिंगे आणि पोलीस नाईक रासकर आणि पोलीस शिपाई देवकर यांनी सापळा रचला आणि या सापळ्यामध्ये सदर हा अट्टल चोर आहे तो मिळून आला. मिळून आल्यानंतर त्याच्याकडे ज्या अधिक चौकशी केली त्यावेळेला त्यांनी भोसरी पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यातील एक मोपेड चोरल्याचे ते आढळून आलं आणि त्यानंतर त्याकडे चौकशी करताना एकूण 33 मोपेड्स वेगवेगळ्या भागातून चोरी केलेल्या निदर्शनास आलं आणि त्या 33 मोपेड्स ह्या त्याच्याकडून जप्त करण्यात आल्या. यामध्ये साधारणतः 9 मोपेड्स जे आहेत त्या पिंपरी चिंचवड आयुक्तालयातल्या आहेत आणि बाकीच्या 24 मोपेड्स आहेत त्या पुणे आयुक्तालयातील पोलिसांच्या अंतर्गत चोरी झालेल्या आहेत. यामध्ये आरोपी हा प्रामुख्याने कॉलेज आणि इतरत्र जिथं काही विद्यार्थी किंवा गर्दीचे ठिकाणी असतील या ठिकाणी टिळाळणी करायचा आणि त्या मोपेडला ज्या चावी चुकून चावी राहिलेले जे काही वाहन मालक चालक जे असायचे ते वाहन याच्याकडून उचललं जायचं. अशा रीतीने त्यांनी 33 मोपेड्स किंमत रुपये 17,500,000 माल त्यांनी चोरी केलेला होता. सदरचे मोपेड्स या पोलिसांकडून जप्त करण्यात आलेले आहेत. आणि पुढची एक महत्वाची बातमी आहे, असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींसाठी अटल पेन्शन योजना घोषित करण्यात आली आहे. ज्या व्यक्ती कोणत्याही वैधानिक सामाजिक सुरक्षेचे कवच असणाऱ्या योजनेचे सदस्य नसतील अशा सर्व भारतीय नागरिकांकरता ही योजना खुली आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बळ असणाऱ्या आणि वृद्धापकाळात देखील काम करणाऱ्या व्यक्तींना मिळणाऱ्या उत्पन्नाच्या सुरक्षेबद्दल भारत सरकार चिंतित असल्यानं अशा असंघटित क्षेत्रातील व्यक्तींना राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीमध्ये सामील करण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. वृद्धापकाळातील उत्पन्नाच्या सुरक्षेच्या धोक्याचं काही अंशी निराकरण करण्यासाठी आणि त्यांच्या स्वेच्छेनेच त्यांच्या निवृत्तीपश्चात काळातील निश्चित उत्पन्नाची तजवीज करण्यासाठी केंद्र सरकारने 2010-11 या आर्थिक वर्षात स्वावलंबन योजना सुरू केली होती. या योजनेत 60व्या वर्षानंतर निवृत्ती वेतनाचे फायदे कसे मिळणार यात स्पष्टता नसल्याचं निदर्शनास आलं होतं आणि म्हणून त्यांनी या नवीन योजनेची आखणी केली. तीच योजना म्हणजे अटल पेन्शन योजना. आज सातारा येथे प्रीती एक्झिक्युटिव्ह हॉटेलमध्ये टाउन हॉल मिटिंगचं आयोजन केलं होतं. SLBC डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेस रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने अटल पेन्शन योजनेचं प्रसार आणि प्रसिद्धी करण्याच्या दृष्टीनं ही टाउन हॉल मिटिंग आयोजित केली होती. या मिटिंगसाठी जिल्ह्यातल्या तिन्ही बँकांचे रिजनल मॅनेजर झोनल मॅनेजर उपस्थित राहून त्यांनी इथं मार्गदर्शन केलं. त्यामध्ये बँक ऑफ महाराष्ट्र, IDBI बँक, त्याचबरोबर स्टेट बँक आणि आजच्या या मिटिंगसाठी जिल्ह्यामध्ये असणाऱ्या 39 बँकांचे सर्व जिल्हा समन्वयक, त्याचबरोबर प्रत्येक बँकेकडे काम करणारे जे BC आहेत, बँक मित्र आहेत, बिझनेस करस्पॉन्डंट एजंट, काही बँकामध्ये त्यांना CSP म्हटलं जातं, तर या सगळ्यांनी आजच्या या मिटिंगमध्ये हिरिरीने भाग घेऊन आपला जिल्हा, खरं तर सर्वच बाबतीत सातारा जिल्हा हा आघाडीवर असतो. अटल पेन्शन योजनेचं जर आपण पाहिलं तर 22,000 खाती उघडून आपला जिल्हा आता सध्या राज्यामध्ये 11व्या स्थानावर आहे. मात्र काही तळागाळातील सामान्य नागरिकांना या योजनेची माहिती नाही. याचा लाभ तळागाळातील सामान्य माणसाला मिळण्यासाठी साताऱ्यात रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शनातून बँक अधिकारी यांनी बँक मित्र यांच्या मार्फत सामान्य नागरिकांमध्ये या योजनेविषयी जनजागृती करण्याचं मोठं काम केलं आहे. म्हणून उत्कृष्ट बँक आणि मित्र यांचा सत्कार समारंभ हॉटेल प्रीती एक्झिक्युटिव्ह येथे अनेकांच्या उपस्थितीत पार पडला. जे वर्गणीदार 18-40 या वयोगटापासून वर्गणी भरत आहेत त्यांच्या वर्गणीच्या प्रमाणात कायम स्वरूपी 1,000 ते 5,000 रुपये प्रतिमाह पेन्शन वर्गणीदारांना मिळेल. जेवढं वर्गणीदार लवकरात लवकर योजनेत सामील होईल त्याची वर्गणी कमी राहील आणि वर्गणी वयानुसार वाढत जाईल. या अटल पेन्शन योजनेसाठी पात्रता. अटल पेन्शन योजना ही सर्व बँक खातेदारांसाठी खुली आहे.
केंद्र सरकार कमीत कमी 1,000 रुपये किंवा वार्षिक वर्गणी 50% आपल्याकडून खात्यात जमा करेल. जे कमी असेल ते भरेल. ही रक्कम सरकार 2015-16 ते 2019-20 या आर्थिक वर्षात खात्यावर जमा करेल. ही रक्कम सरकार फक्त अश्रेणी वर्गणीदारांना देईल जे कर भरत नाहीत, जे इतर कोणत्याही सामाजिक सुरक्षा योजनेअंतर्गत सामील नाहीत. ही योजना कायम चालू राहील, मात्र 5 वर्षांनंतर सरकार कोणतीही रक्कम जमा करणार नाही. सरकारी वर्गणी ही फक्त पात्र PRN धारकांना दिला जाईल, जो PFRD द्वारे दिला जाईल. केंद्र सरकार केंद्रीय रेकॉर्ड कीपिंग एजन्सीकडून त्याची शहानिशा करून घेईल. अशा या योजनेला सामान्यांतून चांगला प्रतिसाद मिळत आहे. अटल पेन्शन योजना ही आपण सातारा जिल्ह्यामध्ये योजना राबवत आहोत. यामध्ये जे पेन्शन मिळत नाही कुठल्या संस्थेमध्ये वगैरे कामाला नाहीत असे मजूर किंवा रोजगारी करणारे लोक ह्यांच्यासाठी ही अटल पेन्शन योजना सुरू आहे. ह्यामध्ये 18 ते 40 वयोगटातील माणसाला आपण समावेश करतो आणि 60 वर्षानंतर साठाव्या वर्षानंतर त्यांना दरमहा पेन्शन टाईप वेतन मिळणार आहे. तर ही चांगली योजना आहे. प्रीमियम कमी आहे आणि ह्यातनं जास्तीत जास्त लाभ मिळतो. सगळ्या लोकांनी यामध्ये जे अनऑर्गनाइज सेक्टर आहे त्यामध्ये त्या लोकांनी याचा फायदा घ्यावा. त्यासाठी आमच्या BCAs आहेत, बिझनेस करस्पॉन्डन्स जे आहेत किंवा CSPs आहेत ह्यांच्यामार्फत ही सेवा आपल्याला देता येते. त्या CSPs किंवा BCAs त्या गावामध्ये जाऊन या योजनेची माहिती देतात. त्यानंतर बँकेत येऊन ते फॉर्म भरून ब्रांच मॅनेजरकडनं सगळे सखोल माहिती घेऊन आपला अर्ज सादर करू शकतात. आणि पुढची एक खळबळजनक बातमी, चोर कुठे चोरी करेल याचा काही नेम नाही. सध्याच्या कलियुगात या चोरांपासून प्रत्यक्ष देव सुद्धा सुरक्षित राहिलेला नाही याचीच प्रचिती आली आहे पंढरपूर येथून. कारण चोरांनी चक्क पंढरपूरच्या दत्त मंदिरात देवाच्या मुकुटाची चोरी केली आहे. पाहुयात काय आहे हा प्रकार. दत्त मंदिरामध्ये ब्रह्मा विष्णू महेश अशा 3 मूर्त्या आहेत. तिन्ही मूर्त्यांच्या डोक्यावर चांदीचे मुकुट आहे. 3 मुकुट अंदाजे 1.5 ते 2.5 किलो वजनाचे आहेत. या मुकुटाची अज्ञात इसमाने बुधवारी रात्री चोरी केली आहे. मंदिराचे पुजारी दत्तात्रय महादेव वैद्य हे पहाटे मंदिरात पूजा करण्यासाठी गेले, त्यावेळी त्यांना चोरी झाल्याचे समजले. याबाबतची माहिती त्यांनी पोलिसांना दिली आहे. पंढरपूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून गुन्हा दाखल करण्याचे काम पंढरपूर पोलीस ठाण्यात सुरू आहे. साधारण आज पहाटे 4 वाजता नेहमीप्रमाणे दत्त महाराजांची पूजा करण्यासाठी आमचे वडील उठले होते. त्यावेळेस त्यांच्या निदर्शनास आले की पहाटे 4 वाजता मुख्य गाभाऱ्याचं कुलूप तोडलं होतं. म्हणून नेहमीप्रमाणे त्यांनी दरवाजा उघडायला गेले तर कुलूप तुटलेलं होतं. पण त्यावेळेस त्यांच्या निदर्शनास आले की चांदीचे 3 टोप महाराजांच्या मूर्तीवरील 3 चांदीचे टोप चोरीला गेले असं त्यांच्या निदर्शनास आले. त्यावेळेस पोलिसांनीसुद्धा तात्काळ येऊन इथं आमची हजर जबाबदारी घेतली आणि पोलीस केस त्यांनी नोंदवून घेतली. परंतु हे चोर नेहमीच्या बसल्या उठण्यातील चोर आहेत असं निदर्शनास येतं. कारण संपूर्ण त्याला माहिती आहे त्याची पूजा केव्हा होती, केव्हा मंदिर केव्हा बंद होतं या संदर्भात त्यांना माहिती आहे. त्याला अनुषंगून त्यांनी हा प्रकार केला. साधारण 1 किलो चांदीचा टोप होता, 1 टोप असे 3 टोप होते. किती रुपये किलो साधारण? तरी सर 2-2.5 लाख. 2.5 लाख. CCTV 2-3 दिवसांना आम्ही बसवणार होतो, सोमवारी बसवणार होतो CCTV. म्हणजे माहितगारातल्या असं केलं, त्याला माहीत होतं की आज CCTV तर बसवणार आहे. त्याच्या आत त्यांना असा प्रकार केला. राज्यात कांद्याला भाव कमी मिळत असल्यानं शेतकऱ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. कांद्यांच्या भावात घसरण होत असल्याच्या निषेधार्थ येवला शिवसेनेच्या वतीनं तहसील कार्यालयासमोर कांद्यांच्या माळा गळ्यात घालून शासनाचा निषेध व्यक्त करत आंदोलन करण्यात आलं. कांद्याच्या माळा गळ्यात घालत यावेळी शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. कांद्याच्या दरामध्ये तत्काळ सुधारणा करण्यात यावी. उन्हाळी कांदा जोपर्यंत शिल्लक आहे तोपर्यंत त्याची खरेदी करावी. कमी दरात विक्री झालेल्या कांद्यास शासनाने अनुदान देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशा विविध मागण्यांचे निवेदन शिवसेनेच्या वतीने तहसीलदार रोहिदास वारुळे यांना देण्यात आले.
यावेळी शहर प्रमुख राजेंद्र लोणारी, झुंजारराव देशमुख, छगन आहेर यांच्यासह इतर शिवसैनिक आणि शेतकरी उपस्थित होते. वर्गाने गेले 8-9 महिने कांदा या ठिकाणी चाळेमध्ये साठवणूक करून ठेवला. अतिशय चांगल्या प्रतीचा कांदा असताना सुद्धा आज कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला या ठिकाणी 100 रुपये क्विंटल म्हणजे 1 रुपये किलोचा भाव या ठिकाणी निश्चंकी दर या ठिकाणी खऱ्या अर्थाने मिळत आहे. आज जर बघितलं त्या 100 रुपये क्विंटलमध्ये शेतकऱ्यांचा कुठल्याही प्रकारचा खर्च या ठिकाणी निघत नाही आणि म्हणून येवला तालुका शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी प्रमुख अशा मागण्या आम्ही या ठिकाणी तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहेत. त्यामध्ये कांद्याला हमी भाव मिळाला पाहिजेत. या ठिकाणी जो कांदा साठवणूक करून ठेवलेला आहे तो कांदा संपेपर्यंत या ठिकाणी शासनाने तो कांदा खरेदी केला पाहिजे आणि कमी दरामध्ये जो कांदा या ठिकाणी खरेदी झाला कमी भावाने त्या कांद्याला या ठिकाणी शासनाने हमी भाव दिला पाहिजे. या प्रमुख मागण्यांसाठी येवला तालुका शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आलं. कांदा भाववाढीच्या संदर्भात येवला शिवसेनेच्या वतीनं, येवला शहर आणि ग्रामीण शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं तहसील कार्यालयावर एक मोर्चा काढून आम्ही शासनाला जाब विचारला आहे की कांद्याला हमी भाव मिळाला पाहिजेत. जो कांदा कमी भावात विकून गेला त्यापोटी शेतकऱ्यांना काहीतरी अनुदान मिळालं पाहिजेत. साधारणपणे 2000 रुपयाचा भाव मिळाला पाहिजेत. माझं मुख्यमंत्र्यांना आव्हान असेल की विरोधी पक्षनेता असताना आपण जेव्हा जेव्हा कांद्याचे भाव पडले कोसळले तेव्हा आपण मोठ्या पोटतिरकीनं विधानभवनात गरजावत होता. आजही आपण या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजेत. नाशिक जिल्ह्यात खूप काही प्रमाणात कांदा अजून उन्हा कांदा 40 शिल्लक असल्यामुळं त्या कांद्याला नक्कीच हमी भाव मिळाला पाहिजेत. राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागातील काही भ्रष्ट अधिकारी हे सर्वसामान्यांच्या पैशांवर कसा डल्ला मारतात हे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि संबंधितांवर कारवाई व्हावी म्हणून शालिनी प्लसने एक मोहीम उघडली आहे ज्यामध्ये आम्ही राज्यातील अनेक प्रकरणे आपल्या पुढे आणली आहेत. हे करत असताना अहमदनगर भाय्यवळण रस्त्याच्या कामात कसा भ्रष्टाचार झाला हे आम्ही उजेडात आणले होते. या प्रकरणाचा पाठपुरावा करण्यासाठी आम्ही जेव्हा माहिती अधिकारात काही माहिती मागवली तेव्हा आम्हाला पाठवण्यात आलेली ही माहिती खोटी असल्याचं याच विभागातील एका कर्मचाऱ्याने आम्हाला दूरध्वनीवरून सांगितलं. त्याची ऑडिओ क्लिप सुद्धा आमच्याकडे आहे. मात्र जर अशा पद्धतीने प्रसार माध्यमांचा अधिकारी आणि कर्मचारी खोटी माहिती देत असतील तर सर्वसामान्यांनी जर एखादी माहिती मागवली तर अधिकारी काय माहिती देत असतील याचा अंदाज आपल्याला येईलच. गेल्या काही दिवसांपूर्वी शालिनी प्लस वृत्तवाहिनीने अहमदनगर बाह्यवळण रस्त्याच्या कामात जो भ्रष्टाचार झाला त्याची पोलखोल केली होती ज्यामध्ये 13व्या वित्त आयोगातून नॉन प्लॅन मध्ये 3034 या शीर्षकाखाली सन 2015 आणि 16 मध्ये रस्त्याचे काम करण्यात आले आहे. या कामावर सार्वजनिक बांधकाम विभाग EGS यांनी 8.34 लाख रुपयांचा खर्च दाखवला. मात्र वास्तविक या कामावर फक्त 6.13 लाख रुपयांचे खर्च करण्यात आला आहे. ही बाब आम्ही समोर आणली. शिवाय निविदा आणि अंदाजपत्रकात तरतूद नसताना देखील सूचना आणि माहिती फलकावर 90 लाखांचा खर्च करण्यात आल्याचे धक्कादायक वास्तव्य आम्ही आपल्या समोर आणले. त्याचबरोबर ज्या चेनेजवर खर्च दाखवण्यात आला त्या चेनेजवर तो खर्च करण्यातच आला नाही आणि ज्या चेनेजवर खर्च करण्यात आल्याचे दाखवले त्या चेनेज मध्ये कोणतेही कामच झाले नसल्याचे समोर आले आहे. म्हणजेच निधी आला 8.34 लाख आणि खर्च केला 6.13 लाख म्हणजे शिल्लक राहिली 1.61 लाख. या शिल्लक रकमेचे काय झाले याचाही हिशोब संबंधित अधिकाऱ्यांना देता येत नाहीये. एकूणच काय तर या सर्वसामान्यांच्या पैशावर भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचारी यांनी ठेकेदाराला सोबत घेऊन दरोडा टाकला. जी कामं केलीच नाही त्याची ही बिल काढून भ्रष्टाचार केला. हे सर्व प्रकरण शालिनी प्लसने उजेडात आणलं. शिवाय यावरच आम्ही थांबलो नाही तर संबंधित दोषी अधिकाऱ्यावर कारवाई व्हावी म्हणून या प्रकरणातील अधिकची माहिती आम्ही माहितीच्या अधिकारात मागवली असता या प्रकरणातील कार्यकारी अभियंता चव्हाण यांनी माहिती अधिकारी राजगुरू यांच्यावर दबाव टाकून आम्हाला खोटी माहिती सादर करण्याचे सांगितले. याबाबत खुद्द सार्वजनिक बांधकाम विभागातील माहिती अधिकारी राजगुरू यांनी दूरध्वनीवरून आम्हाला त्याची कबुली दिली आहे. त्यामध्ये राजगुरू काली काय म्हणालेत ते ऐकूया. काय म्हणताय मग? काय नाही ऐका. आज तुमचे आज का? आज तर आहेत. आज आहेत
आहेत ना, ते थोडी माहिती घ्यायची होती ना मला आज. त्यांना दिले आठवण करून मी तीस दिवस दिले म्हटलं त्यांना, ती म्हणजे ते तो वाट आठ पंधरा दिवसात, आठ पंधरा दिवसात. कोण म्हणतात ओरिजिनल माहिती हा, ही काय डुप्लिकेट माहिती तुम्हाला पाठवली वाटतं त्यांनी पोस्टाने. पाठवली पोस्टाने? हो डुप्लिकेट माहिती लागेल. हा डुप्लिकेट आमचं ओरिजिनल माहिती अजून ती म्हणत होते मला. मी अर्ज जो केलेला आहे त्या अर्जाच्या अनुषंगाने ती माहिती आहे का? तर नाही नाही, तो गायकवाडकडे असून ते कोणाकडे असो तुम्ही त्याचं उत्तर दे. त्याच्यात काय दिलं का, माहिती दिलेली आहे, ही माहिती आहे का ती? नाही तुम्ही फसवता की नाही आम्हाला? नाही म्हणजे कसं मला एक सांगा तुम्ही, तुम्ही फसवणूक आहे की नाही आमची? तुमचं हे पत्र आहे, तुमचं पत्र पण आलेलं मला, मी पैसेही भरलेले. मग मला त्या अनुषंगाने ती माहिती हवी की नाही मला एक सांगा. अपूर्ण माहिती आम्ही घेऊन काय करणार साहेब, हे काय काय माहिती नाही. ते कोणती असो आमची माहिती आम्हाला मिळायला हवी की नाही मला सांगा साहेब. हा नाही कोणाकडे असो, आता मला पत्र आलं की माहिती घेऊन जा, मग ती उपलब्ध असायला हवी की नाही त्या याच्यात अनुषंगाने. म्हणजेच दोषींवर कारवाई करायची सोडून झालेल्या भ्रष्टाचाराची माहिती जेव्हा मागवली जाते तेव्हा अधिकारी आणि कर्मचारी हे कशा पद्धतीने खोटी माहिती देतात हे यावरून स्पष्ट होते. मात्र तरी देखील जोपर्यंत या प्रकरणातील दोषींवर कारवाई होत नाही तोपर्यंत शालिनी प्लस या प्रकरणाचा पाठपुरावा करत राहील. वेळ प्रसंगी सर्वसामान्यांच्या पैशावर दरोडा टाकणाऱ्या दोषींच्या विरोधात कारवाई व्हावी म्हणून न्यायालयीन लढाई सुद्धा आम्ही लढू हेही या निमित्ताने सांगतो. हा सर्व प्रकार दडपण्याचा प्रयत्न कार्यकारी अभियंता चव्हाण हेच करत आहेत असं स्पष्ट होतंय. बहुचर्चित मराठा समाज आरक्षण विधेयक राज्य विधिमंडळात एकमतानं मंजूर झालं आहे. राज्यातील विद्यमान 52% आरक्षणास धक्का न लावता या विधेयकान्वये मराठा समाजाला 16% स्वतंत्र आरक्षण लागू केल्याबद्दल राजगुरुनगर चाकण येथे भाजपच्या वतीनं लाडू वाटून आणि फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राजगुरुनगर चाकण येथे आंदोलन करण्यात आलं होतं. या आंदोलनाला हिंसक वळण लागून मराठा आंदोलनाला गालबोट लागले होते. यावेळी 3000+ अधिक जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले, त्यामुळे राजगुरुनगर चाकण येथील मराठा आंदोलन हे लक्षणीय ठरले होते. राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास नागरिकांच्या वर्गाच्या प्रगतीसाठी विधेयक विधानसभेत मांडण्यात आले. विधिमंडळात एकमताने हे विधेयक मंजूर करण्यात आले. भाजप सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिल्यानं खेड तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीनं जल्लोष साजरा करण्यात आला. आणि बातम्यांच्या शेवटी पुन्हा एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर. युपीएपेक्षा एनडीएचा विकास दर जास्त, काँग्रेस भाजपमध्ये झुंपली. सरकारने लोकशाहीची थट्टा लावली आहे, अजित पवारांचं वक्तव्य. राज्यात पोलीस सुरक्षित नसतील तर जनता कशी राहील, शिवसेनेचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा. जीडीपीच्या नवीन आकडेवारीवर चिदंबरम यांनी दिले चर्चेचे आवाहन, नीती आयोगाच्या उपाध्यक्षांनी स्वीकारले आवाहन. आणि कोळसा घोटाळ्यात माजी सचिव एच सी गुप्ता सह 5 दोषी, दिल्ली विशेष न्यायालयाचा निर्णय. आणि वेळ झाली बातमीपत्रात इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट्स
आणि घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा शालिनी प्लस प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.